नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस शिपाई चालक तसेच SRPF पदाची जी भरती निघालेली आहे त्याचं ऑनलाईन भरण्याची सुरुवात देखील 2 तारखेपासून झालेली आहे, परंतु त्याबाबत त्या भरती संदर्भाने एक शुद्धीपत्रक 3 डिसेंबर रोजी निघालेलं आहे। तर मग ते शुद्धीपत्रकमध्ये नेमकं काय आहे, काय बदल करण्यात आलेला आहे, त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज त्यांवरील अपडेट आपल्याला मिळत राहतील। चला मग पाहूया कोणते शुद्धीपत्रक नेमकं काय आहे। तर पहा, हे उमेदवारांच्या माहितीसाठीचं हे शुद्धीपत्रक आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक यांच्यासाठीचं जे पोलीस शिपाई चालक पदासाठी अनुज्ञप्ती लायसन अदा करण्यासाठी प्राधिकृत केलेले सक्षम प्राधिकारी यांनी अदा केलेले हलके वाहन म्हणजे LMVTR चालविण्याचा वैध परवाना धारण करणे आवश्यक आहे। म्हणजे लायसन LMVTR हे हलके वाहन चालवण्याचं लायसन आपल्याकडे असणे आवश्यक आहे। कोणत्या पदासाठी? तर ते पोलीस शिपाई चालक या पदासाठी लायसन्स असणे आवश्यक आहे। त्याच्यामुळं उमेदवारांना हलके वाहन चालविण्याचा वैध परवाना प्राप्त करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी पोलीस शिपाई चालक पदासाठी आवेदन अर्ज करण्याची मुदत दिनांक 22 डिसेंबर ऐवजी 8 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। तसेच SRPF आणि पोलीस शिपाई चालक यांच्यासाठी एकाच फॉर्ममध्ये आपण ते दोन्ही पदांची माहिती किंवा दोन्ही पदासाठी अर्ज करू शकतो। त्यासाठी SRPF या पदाची देखील मुदत वाढवण्यात आलेली आहे। म्हणजे या शुद्धीपत्रकामध्ये मुदतवाढ ही 8 जानेवारीपर्यंत करण्यात आलेली आहे। तसेच लायसन्स का केलेली आहे, तर ती विद्यार्थ्यांना उमेदवारांना लायसन काढण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी ही मुदतवाढ करण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारचं हे शुद्धीपत्रक मिळालेलं आहे आणि हे सर्वांपर्यंत आपण पोहोचावं। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अपडेट आपल्याला मिळत राहतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।